You're watching Ahmednagar City Channel. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या GCC TBC टायपिंग आणि लघुलेखन परीक्षा दादा चौधरी विद्यालयात घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना पर्यवेक्षिकेने गडबड गोंधळ केल्याने आणि वेळेची चुकीची माहिती देऊन पेपर वेळेच्या आधीच जमा केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून सदर विषयाचा पेपर शासनाने पुन्हा घ्यावा असं परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी म्हटले. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मराठी लघुलेखनचा दादा चौधरीला केंद्र क्रमांक 2251 ला पेपर होता. आम्ही डिक्टेशन घेतला आणि जेव्हा आम्हाला खाली ट्रान्सलेशनसाठी पाठवलं तिथे ज्या पर्यवेक्षिका होत्या त्यांनी आम्हाला पेपरमध्ये लक्षच नाही दिलं, देऊनच नाही दिलं. त्या आल्यापासून सतत बडबड बडबड करत होत्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला वेळेची पण चुकीची माहिती दिली. जेव्हा 15 मिनिट पेपरला उरले होते तेव्हा त्या बोलले की 5 मिनिट राहिले. मग त्याच्यामुळं आमचा एक अर्धा पॅसेज सुटला आणि त्यांनी स्टेपलर केलं 15 मिनिट आली. त्यामुळं आम्हाला नंतर लिहिता पण आलं नाही आणि खूप गडबड गोंधळ केला. त्यामुळं आमचं ते जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ट्रान्सलेट करताना ते काही राहिलं नाही. तरी याची शासनाने दखल घ्यावी ना आमचे पुन्हा पेपर घेतले अशी. परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने GCC TBC अंतर्गत मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट ही एक्झाम दादा चौधरी या विद्यालयामध्ये घेण्यात आली. सदर या केंद्रामध्ये जे मराठीचे 60 शब्द प्रति मिनिट डिक्टेशन देणारे सर होते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना 80 स्पीड दिला. त्यामुळं सर्व विद्यार्थी अतिशय म्हणजे नाराज आणि खालावलेल्या मनस्थितीमध्ये आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी सरांकडे मागणी केली पण सर म्हणले की नाही, मी जो टाईम दिला तो बरोबरच दिला आणि त्यांना शांत करून मोठ्या आवाजात बोलून त्यांनी विद्यार्थ्यांना शांत केलं आणि विद्यार्थ्यांनी मूकपणे हे सगळं सहन केलं. आता विद्यार्थ्यांमध्ये जे आपले गट शिक्षण अधिकारी आहेत ढवळे साहेब त्यांच्याकडे पण विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज केलेला आहे आणि एका ब्लॉकवरती एक मॅडम होत्या, त्या मॅडमनी एक्झामचं जे हे असतं ते आपलं पेपर घेणं, स्टेपल करणं, साईन करणं, ह्या मॅडम प्रत्येक ठिकाणी आल्या का विद्यार्थ्यांना नको तेच बोलायच्या. तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्ही इथे दिवस काय केलं, तुम्ही झपा काढल्या का, तुम्ही पास होऊ शकत नाही. म्हणजे डिक्टेशन पेपर लिहिण्याच्या टायमामध्ये मॅडमनी पेपर व्यतिरिक्त डिक्टेशन भाषण सुरू केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा गडबड गोंधळ झालेला आहे. याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी आम्हा सर्व विद्यार्थ्यांची प्रशासनाला विनंती आहे. आणि या ठिकाणी जे डिक्टेशन देणारे आहेत त्यांनी योग्य वेळेत म्हणजे एका मिनिटामध्ये 60 शब्द प्रति मिनिट डिक्टेशन 60च शब्दांचं द्यावं. त्यांनी विनाकारण 80 शब्द 90 शब्द देऊ नये. आता ETचा पेपर झालेला आहे, त्या ETच्या पेपरमध्ये पण विद्यार्थ्यांना 100 स्पीडने डिक्टेशन देण्यात आलेलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं 6 महिन्याचं नुकसान होतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या सर्व काही इथे मुली असतात मुलींना घरचे जास्त दिवस शिकू देत नाहीत. यामध्ये मुलींचं जास्त लक्ष म्हणजे नुकसान होते कारण की ते एकदा फेल झाले तर त्याच्यामागं 7-8 हजार रुपयाचा कोटा होतो आणि येणारा जो काही काळ आहे वेळ पण निघून जातो. पर्यायाने काही काही मुलींचं शिक्षण बंद करावं लागतं. तर सदर गंभीर विषयाची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास विनंती करतो.